स्थानिक गुन्हे शाखेची सोनगीर परिसरात दारू कारवाई, दारूने भरलेला कंटेनर चालकासह घेतला ताब्यात. शनिवारी जून 24 रोजी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैधपणे कंटेनर मधून वाहून नेला जात असलेला देशी विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा सोनगीर परिसरातून कंटेनरसह जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीकडून मुंबईच्या दिशेने धुळे मार्गे कंटेनर मधून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा अवैधपणे वाहतूक केला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर येथे सापळा रचला असता या सापळा दरम्यान पोलिसांना संबंधित कंटेनर आढळून आला. पोलिसांनी तात्काळ या कंटेनरला थांबवत कंटेनर मधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 380 दारूने भरलेले बॉक्स पोलिसांना आढळून आले आहेत, ज्याची बाजारामध्ये जवळपास 21,22,560 रुपये इतकी किंमत मानली जात आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जवळपास 31 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून कंटेनर चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दिल्लीकडून येणारा एक ट्रक जो आपल्या साऊथकडे जात होता म्हणजे पूर्ण हे आपण माल पाहतोय की दारूने भरलेला आहे. त्यात हे सगळे ब्रँडेड माल आहे या ठिकाणी. त्यामध्ये मॅडोर नंबर 1 रॉयल चॅलेंज आणि ऑल सीझन हे महत्त्वाचे ब्रँड ह्या ठिकाणी, किमती ब्रँड ह्या ठिकाणी ते तस्करी करून घेऊन चालले दिसून आले. जप्त केलेला माल हा जवळजवळ 32 लाखाचा आहे. त्यापैकी ट्रकची आपण 10 लाख किंमत झाली, बाकी 22-23 लाखाचा हा माल आहे. हा माल हरियाणाकडून दिल्लीकडून धुळ्यामार्गे मुंबईकडे जात होता असं दिसून येत आहे. त्यामध्ये एक आरोपी आपण अटकेत घेतला आहे. तो आरोपी देखील नॉर्थकडचा हरियाणा राज्यातला आहे. आणि या कामगिरीबद्दल मी धुळे SCPIचे आमचे इन्चार्ज हेमंत पाटील या टीमचे आज मी कौतुक करतो. ही अलीकडची मोठी कारवाई आपण दिसून येत आहे आणि अशीच कारवाई आपले धुळे जिल्हा पोलीस हे करत आहेत.